आज नरेंद्र मोदी यांची राम सातव यांच्या प्रचारासाठी सोलापूरमध्ये सभा होती. खूप मोठ्या प्रमाणावरती जी काही लोक आहेत ती या सभेसाठी आली होती. पुरुषांसोबत महिलांची संख्या सुद्धा खूप महत्वाची होती. खूप गर्दी महिलांची सुद्धा होती. बरोबर आहे. कुठनं आलाय तुम्ही? बर, काय तुमच्या साड्या सगळ्यांच्या भगव्या आहेत आणि त्याच्यावर कमळाचं चिन्ह आहे, काय भानगड आहे साड्यांची? बीजेपी सरकार म्हणलं तर बीजेपी सरकारच. बर, त्याच्यामुळे हे सगळ्या साड्या आपले एकत्र सगळे ग्रुप वाईज नेसून आलेले. तुमचा ग्रुप आहे सगळ्यांचा? कुठनं आलाय सगळी जण? बक्षीपुरे विधानसभा. बर, काय मोदींच्या कामाबद्दल कसं वाटतंय तुम्हाला? भारी, चांगले, सगळंच सगळं चांगलं आहे. भाषण ऐकलं का? ऐकलं की. कसं वाटलं? चांगलं वाटलं. कशी साडी कधी पहिल्यांदा घातली आहे? पहिला मोदी सरकार झालं म्हणून सगळं बाजी लेडीची शान झाले. बर, हे भारत देशाची शान. बर बर, सरकार आपलं झालं म्हणून अजून बी शान ठेवाच सोडायचं नाही. पहिलं काँग्रेस कसं होतं? ते काँग्रेस काय, काँग्रेस राहणार कडू जे अर्थ कडू काँग्रेसच राहणार. आपला कसा कंबळाचा सुगंध वास, एकदम कमळाचा सुगंध वास. हा, मग त्याचा सुगंध राहणार असतो. सोलापुरात काय यावेळेस कडू काँग्रेस काय? नाही 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 नाही, वास कमळाचा असला झेंडावरच राहणार कधी पण मोदी सरकारचं. कुठं आलाय? पोचतांडा. पोचतांडा काय? घरी घरी काय? शेती? शेती आहे. काय शेतात? शेतात काय? कुरपण करून खातो. कुरपण? कुरपणला आहे का मजुरी व्यवस्थित? काय महिला आहेत? काय कसं वाटतंय नरेंद्र मोदींचं काम? बरं वाटतंय. बरं वाटतंय. काय बोलले नरेंद्र मोदी भाषणात? चांगलं केलं. उमेदवार कोण आहेत माहित आहे? उमेदवार कोण आहेत माहित आहे तुम्हाला? पावशी चांगलाय. बर बर, तुम्ही चाललाय निघून साडे बाहेर घातले तुम्ही कमळाच्या. कसं वाटतंय कमळ? चांगलं वाटतंय. कमळ चांगलं आहे. तरी तू उमेदवार कोण आहेत माहित आहे तुम्हाला? माहित आहे ना. काय कायच मेंबर? मेंबर आहे. नाही, उमेदवारी तर भाजपचे. भाजप राम सातपुते यांच्या प्रचार. राम सातपुते यायला पाहिजे का ते? हा, यायलाच पाहिजे. यायला पाहिजे. यायला पाहिजे. यायला पाहिजे कारण सगळे सहकार्य करतात. आपल्याला कोणचं पण असू द्या, मदत करतात. मदत करते. हा, दवाखाना असू कशा वाटते. राम सातपुते येणार 100% येणार. 100% येणार. मोदीजी 400 पार. अब की बार 400 पार. अब की बार. खूप सारे. कशी काय? काय कारण? 10 वर्षाचं काम आहे. मोदीजींवरचा विश्वास आहे. आम्ही जे बघतो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये किती चेंज झालेलं आहे. जागतिक स्तरावर मोदीजींचा जो दबदबा आहे आणि भारताची जी शान मोदीजींनी वाढवली आहे त्याचा डंका अजून वाढवण्यासाठी आम्ही पुन्हा मोदीजींना सेवलो आहे. पुढचे 10 वर्ष आम्ही मोदीजींना कुठेही जाऊ देणार नाहीये. 10 वर्षानंतर मग योगीजी आहेत, गडकरी आहेत, योगीजी आहेत. केलं ना देशाचा सत्यानाश केला आहे काँग्रेसने. 60 वर्षात देशाचा सत्यानाश केला. मम्मी पडली, पप्पा पडले, आता कोणाचा नंबर? ताईचा नंबर. ताईचा नंबर. ताईला घरी बसवणार आम्ही. आमदारकीला पण बसवणार, खासदारकीला पण बसवणार. मी सोलापूर. सोलापूरचे काय म्हणता ताई? मोदी आपकी बार मोदी. 400 बार मोदी. 400 पार यावेळेस. 400 पार मोदी. आता सध्या आमचे लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांनी आम्हाला एक आश्वासन दिले की तरुण रोजगार मुलांना आता आयटी पार्कचं आश्वासन दिले आहे. थोडी महागाई वाढलेली आहे, ते कंट्रोलमध्ये आणतो म्हणलेत. गॅसचे भाव, अन्नधान्य त्याच्यावर थोडंफार कंट्रोल करतील. मोदी साहेब पण आश्वासन दिलेत. जे 500 वर्ष राम मंदिर झालं नव्हतं ते या देशात मोदी साहेबांनी राम मंदिर आणून दिलं हे आमच्या एक अस्तित्वाचं प्रश्न होतं. हे मिटलेलं आहे. श्रद्धास्थान आहे आमचं राम मंदिर. आणि वेगवेगळे योजना आणलेत मोदीजींनी. सोलापुरातील अक्कलकोटचा प्रश्न असू दे, हैदराबाद रोडचा प्रश्न असू दे, तो मिटलेला आहे. सुरक्षित आम्ही जाऊ शकतो अक्कलकोटला रात्री. असे बरेचसे विकास झालेले आहेत. रामभाऊच निवडून येणार. रामभाऊच निवडून येणार 100%. भारत स्वतंत्र होऊन एवढ्या वर्षामध्ये काँग्रेस सरकारनं हिंदुत्वासाठी काय केलं? मला एक तरी हिंदुत्वासाठी काय केलेलं आहे का? आता ठीक आहे, त्यांनी राम मंदिरचं श्रेय बीजेपी घेते असं म्हणतात. काशी मथुरा अजून बाकी आहे ना. तुम्ही काशी मथुरा मधले मंदिर बांधा आणि श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुम्हाला निवडून आणू काँग्रेसला.
सोलापूर तर आहेत आपलं राम सातपुते, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, परंतु हा भाजप सरकारचे, परंतु मला सोलापूर जिल्ह्यात भाजपचीच लाट आहे. रामभाऊ सातपुते येणार आहेत, काँग्रेसने एक मिनिट भगवाधारी असणार आहे, पण सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे ऐकावं. परवा नेहा हिरेमठ या हिंदू बहिणीचं जेव्हा हत्या झाली, एका सुद्धा काँग्रेस नेत्याने त्याचा तिरस्कार किंवा निषेध व्यक्त केला नाही. लोक ऐका साहेब, लोकांची ऐका, लोकांची लेग निवडून देण्यापेक्षा स्वतःची लेग कशी सुरक्षित राहील याच्याकडे लक्ष द्या. स्वतःची लेग जेव्हा सुरक्षित राहील, जेव्हा तुम्ही कमळाचं बटन दाबाल, मोदीला पंतप्रधान कराल, तेव्हा तुमची लेग सुरक्षित राहील. या काँग्रेसच्या हातात तुम्ही जर सत्ता द्याल तर तुमची मुलगी सुरक्षित राहणार नाही. मी विलास शंकरराव गुमटे, माझं काय धंदा हे कशाला आलं कुंभजी, माझ्या विलास मेहता इंडस्ट्रीज माझा कारखाना आहे, की मी 50,000 रुपये पहिला लोन घेतलो मुजऱ्या लोनमध्ये, त्यावेळी मुजऱ्या लोन घेतलो, त्यावेळी आणि मशिनरी आणलो आणि पुन्हा 1 लाख रुपये दिले, पुन्हा 2 लाख. आज मी आहे ना, त्यावेळी मी आहे ना कामगार होतो, आज मी आहे ना कारखानदार होऊन 6 माणसाला काम, मी मालक झालो मोदी सरकार आल्यामुळं, मुजऱ्या लोनमुळं. आणि मोदी सरकार ज्यावेळी आले त्यावेळी माझ्या जीवनाचं कल्याण, कारण का मी कामगार आहे ते मालक झालो. आणि ज्यावेळेस काँग्रेस त्यावेळी होलं होतं, उलट मी कामगार करून 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 माझं घर चालणं मुश्किल होतं. आता हे आता त्या काळ, आता म्हणजे मला आहे ते मी मालक झालो. एवढं पुन्हा पुन्हा मोदी सरकार जेव्हा ही परमेश्वरा मी श्रीरामला प्रार्थना करतो, हीच माझी धन्यवाद. तुम्ही म्हणताय सोलापूरची लेख सोलापूरची लेख आज ना उद्या सासरी जाणार, मग विकास कोण करणार सोलापूरची लेख? प्रश्न आहे. जा तर ह्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या लोकांनी व्यक्त केल्या आहेत. गोपाळ माळ्यासोबत मी गणेश एकवाडे, मराठी न्यूज सोला.